नागपुर शहर के सामाजिक संस्था देवता लाइफ फाउंडेशन की ओर से कैंसर ग्रस्त बच्चों के लिए 1 रुपया दान कैंसर मुक्त अभियान का शुभारंभ किया गया। शहर की सामाजिक संस्था देवता लाइफ फाउंडेशन हमेशा ही कैंसर ग्रस्त बच्चों के काम करती आ रही है। इसी श्रृंखला में अब फाउंडेशन की ओर से 1 रुपया दान कैंसर मुक्त अभियान का शुभारंभ किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से संघ के अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, शासकीय मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता डॉक्टर राज कस्बे, नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के जनरल सेक्रेटरी व सीईओ शैलेश जोगलेकर, डॉक्टर हेडकेपार, रक्तपेटी के सचिव डॉक्टर अशोक पत्की, साथ ही फाउंडेशन के अध्यक्ष किशोर बावने, सचिव सुधीर बाहेती और सलाहकार विवेक जुगादे उपस्थित हुए थे। यह अभियान शहर के विविध जगहों पर चलाया जाएगा। देवतालय फाउंडेशन फार जुना नहीं, साधारणतः देवतालय फाउंडेशन च वय 9 वर्षांचं आहे, पण या 9 वर्षांमध्ये या फाउंडेशनने केलेलं कार्य हे अतिशय अवर्णनीय आणि समाजातल्या सर्व घटकांकरता धावून जाणार हे फाउंडेशन ठरलेलं आहे। हिवाळ्यामध्ये सुरुवातच अशी झाली की हिवाळ्यामध्ये गरीब लोक रस्त्यावर झोपले असतात, त्यांना ऊब देण्याची गरज असते, तिथपासून या फाउंडेशनची सुरुवात झाली। गरिबांजवळ छत्री नसते, ओले होत फिरतात, त्यांना छत्री दिली पाहिजे पावसाळ्यामध्ये, तिथपासून या फाउंडेशनची सुरुवात झाली। आणि हे सगळं लोकसहभागातून झालं, लोक चळवळीतून झालं। म्हणजे मला अजूनही आठवतं की 7 वर्षापूर्वी एक आम्ही रॅली काढली होती 15 ऑगस्टला, आणि त्याच्यामध्ये लोकांना आवाहन केलं होतं की तुमच्याकडले जे जुने वस्त्र असतील ते आम्हाला द्या। एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला की 3 ते 4 ट्रक सामान तयार झालं आणि ते गोरगरीब जनतेला वाटण्यात आलं। कॅन्सरच्या बद्दलचा आजचा हा जो 1 रुपया दान जे आपण कार्यक्रम आहे आता ज्याचं आपण उद्घाटन केलं, या संदर्भामध्ये खरंच लहान मुलांचे जे कॅन्सर आहेत हे फार मोठ्या प्रमाणावरती आजकाल आपल्याला समजायला लागलेले आहेत। म्हणजे पहिले कॅन्सर नव्हता लहान मुलांचा असं नाही, होताच, पण आम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं। मुलगा 2 दिवस 3 दिवस तापाने आजारी आहे आणि गेला, एवढंच आपल्याला फक्त कळायचं। पण आजकाल या डायग्नोस्टिक जे सगळं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला कळतं की 2 दिवसाचा जरी मुलगा असेल, जन्मून फक्त 2 दिवस जरी झाले असेल, तरी त्याला कॅन्सर झाला आहे हे डिटेक्ट होतं। आणि याच्यामध्ये जो काय आता आम्हाला अनुभव आला आहे 10-12 वर्षांचा कॅन्सर रुग्णालय रन करताना, तो असाच आला आहे की जर या लहान मुलांना योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले कॅन्सरचे, साधारणतः 2 वर्ष 1.5 वर्ष ते 2.5 वर्ष अशी त्यांची ट्रीटमेंटचा कालावधी असतो, आणि तो जर त्यांनी ते पूर्ण करू शकले तर त्यांच्या जीवनामध्ये 50 ते 60 वर्ष अजून आयुष्य लागतं। कॅन्सरच्या मुलांना हक्काचं घर म्हणून आम्ही त्याला नाव देत आहे। ज्या केअर सेंटरद्वारा 0 ते 12 वर्षाच्या आतील मुलांमुलींकरिता राहण्याची व जेवणाची सोय पूर्ण करणार आहेत आम्ही। सोबत असणाऱ्या आई वडिलांना सुद्धा आज आले आहे, आई वडील त्यांचे आणि मुलं पण आले आहेत, त्यांच्या रोजगाराबाबतही देखील आम्ही एक स्कीम बनवली आहे। जेमतेम त्यांचा पैसा त्यांना मिळो, आणि म्हणजे रोजचं त्यांचं खाण्यापिण्याचं भागव, याकरिता आम्ही एक स्कीम बनवली आहे, त्यामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे। आता ही मोहीम आजपासून 1 महिना राबवण्यात येणार आहे। आज भैयाजींच्या हाताने, फार महान व्यक्तीच्या हाताने आज त्याचं उद्घाटन झालं। शैलेशजी माझे मित्र, नंतर पत्की साहेब आमचे खास जवळचे, रोजचा कॉन्टॅक्ट येतो त्यांना। रक्त कमी पडलं की रक्त मागायचं, रक्त द्यायचं असलं तरी त्यांच्याचकडे, असं चालू असतं आमचं। आम्हाला वाटतं 1 रुपया दान दिल्याने कमीत कमी 1 किलो सिमेंटचं तरी, 1 रुपया दान दिल्याने थोडंसं तरी सिमेंट येईल, आणि 10 रुपये दान केल्यास 1 वीट तर उभी राहील, असं माझं मत आहे। फाउंडेशनमध्ये देवतेचे रूप काम करणारी आहेत, असे देवता स्वरूप असलेली मंडळी आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये, आणि त्याचं नेतृत्व करत आहेत किशोरजी,
तेव्हा ही जी काही योजना आहे ती योजना यशस्वी होणं याला दुसरा काही पर्याय नाही. तुमचं आमचं एक आनंद देणारी गोष्ट एवढीच आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सहभागी होण्याकरता निघालेलो आहोत हे आमचं आनंदाची समाधानाची बाब आहे. अशा प्रकारची जी कामं उभी राहतात तर मी कधी कधी विचार करतो की अध्ययन करणारी मंडळी पुष्कळ आहेत. कर्करोगावरती अध्ययन, अन्य अन्य प्रकारच्या आजारांवरती अध्ययन, त्याचे प्रबंध तयार करणं, त्याच्यातून काही ना काही मार्ग सुचवणं असं करणारा एक वर्ग आहे, तो आवश्यक आहे, तो असतो. दुसरा एक आहे वर्ग जो असतो की जो काहीतरी एक अंतकरणामध्ये उतरला आणि म्हणून करायचं आहे आपण काम, विचार ऐकले, संस्कार झाले आणि मग करायला निघतात, असा एक समूह समाजामध्ये आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.